नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत की बांगलादेशचे कृषीमंत्री अब्दुल रज्जाक यांनी बांगलादेशमध्ये जे काही कांद्याचे भाव वाढत आहेत हे भाव किती आणखी किती महिन्यापर्यंत असेच राहणार आहेत याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तर त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण तीही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवातीला आपण पाहूयात काल कांदा नेमका किती एक्सपोर्ट झाला तर मित्रांनो कालचा रिपोर्ट आपल्याकडे फक्त गोजदांगा येथील रिपोर्टच उपलब्ध झालेला आहे इतर ठिकाणचा रिपोर्ट आपल्याकडे आज काही आलेला नाही तर मित्रांनो गोजदांगा येथून फक्त एकोणपन्नास ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झालेला आहे तर चौऱ्याहत्तर ट्रक बॅलन्स हा गोजदंगा येथे काल शिल्लक राहिलेल्या गाड्या चौऱ्याहत्तर आहेत तर फक्त एकोणपन्नास गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मित्रांनो चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे सध्या बांगलादेशमधून मागणी ही आता कमी होताना दिसत आहे कारण इतका बॅलन्स याच्यापूर्वी कधी तिथे राहिला नव्हता बऱ्याचशा गाड्या एक्सपोर्ट ह्या होत होत्या तर बाजारभाव जर पाहिले तर नाशिकच्या कांद्याला चाळीस रुपयापासून पंचेचाळीस सेहेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव कालही एक्सपोर्ट कांद्याला निघालेला आहे तर मध्य प्रदेशच्या कांद्याला पस्तीस रुपयापासून चाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत तर मित्रांनो पाहूयात की बांगलादेशचे कृषीमंत्री अब्दुल रज्जाक यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की यंदा उत्पादन अडीच लाख टनांनी हे बांगलादेशमधील कांद्याचं उत्पादन घटलेलं आहे शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन कमी केलं कांदा बराच काळ टिकण्याचा सध्या प्रयत्न ते करत आहे मात्र तुर्तास भाव कमी करण्यासाठी पर्यायी बाजारातून कांदा आणण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की भारताकडून ते कांदा घेत होते परंतु भारताने चाळीस टक्के निर्यात शुल्क हे सध्या लावलेलं ला आहे आणि त्यामुळे पर्यायी बाजारातून कांदा आणण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की कांदे हे साठवता येत नाहीत लवकर खराब होतात ही एक समस्या सध्या त्यांच्यापुढे आहे ते म्हणाले की महागाईचा परिणाम म्हणून वस्तूच्या किमतीवर होत असल्याने सरकारसाठी किंमत नियंत्रण नियंत्रणामध्ये ठेवणं कठीण होत आहे आणि पुढील चार ते पाच महिने ही स्थिती राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो पुढील चार ते पाच महिने बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा हा राहणार आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा